जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये घेऊन दिले निवेदन द्या, काय प्रश्न आहे तो सांगा. आता कॅबिन मध्ये ठिय्या सुरू झाला असं त्यांचं म्हणतो कॅबिन. आपण ठिय्या आंदोलनाचं स्थळ जिल्हाधिकारी कार्यालय दिलं होतं की जिल्हाधिकाऱ्यांची कॅबिन दिली होती. आंदोलन करताना आपल्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले यावर आपली कारण. आंदोलन करत असताना ज्या पद्धतीने प्रशासनाने आमच्यावरती गुन्हे दाखल केले याचा आम्ही नक्कीच निषेध करतो. निषेध याच्यासाठी की हे जे शासन आहे, प्रशासन आहे, हे शेतकरी विरोधी आहे हे इथे सिद्ध झालेलं आहे. 8 मेला मका खरेदी केंद्राला मान्यता मिळाली असताना जून महिन्यापर्यंत सुद्धा आपल्या जिल्ह्यातील एक सुद्धा मका खरेदी केंद्राला आज कुठेही खरेदी मक्याची होताना तुम्हाला दिसत नाही आहे. 8 मेपासून तर 4 जूनपर्यंत आपण पाहतोय सतत आम्ही पत्रव्यवहार केला, सतत आम्ही फोनवरती त्यांनी संवाद साधला, आम्हाला एकच उत्तर मिळत होतं, बारदाना उपलब्ध नाही आहे. अशा वेळेला 4 जूनला आम्ही त्यांना पत्र दिलं, तत्काळ आपण हे जी केंद्र आहे ती सुरू करावे, अन्यथा 9 तारखेला आम्ही ठिय्या आंदोलन करू. आणि त्या पद्धतीने 8 तारखेपर्यंत आम्ही वाट पाहिली आणि 9 तारखेला आम्ही ठिय्या आंदोलनाला बसलो. आज आपण पाहत आहोत मका उत्पादक शेतकरी हा अत्यंत हवालदिल झालेला आहे. 1760 हा हमीभाव असताना बाजार भाव 1100 त्याला त्याचा मक्का विकावा लागत आहे. येणारे दिवस हे पेरणीचे दिवस आहेत, शेतकऱ्याच्या हाताला पैसा पाहिजे आणि अशा वेळेला आपण शांत बसणं हे कितपत योग्य आहे. काल मुख्यमंत्री पंतप्रधान यांनी मिशन बिगन अगेन याची सुरुवात केलेली आहे, टप्पा 3 ची सुरुवात झालेली आहे आणि अशा वेळेला 143 सारखे गुन्हे दाखल करणं म्हणजे हे प्रशासन शेतकरी विरोधी आहे हे सिद्ध झालेलं आहे. ह्या अशा गुन्ह्याला तर आम्ही नक्कीच घाबरत नाही, असे 7-8 काय शेकडो गुन्हे आम्ही घ्यायला तयार आहे. परंतु प्रश्न असा आहे, लोकशाही मार्गाने जर कोणी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येत असेल आणि प्रशासन अशा पद्धतीने जर अडवणूक करत असेल तर या महाराष्ट्रामध्ये लोकशाही जिवंत आहे का? शेतकऱ्याच्या प्रश्नावर आपण निवेदन दिले, जिल्हाधिकारी याबाबत गंभीर नाही आहे. जिल्हाधिकारी नक्कीच याबाबत गंभीर नसतील, नाही आहेत असंच आपल्याला म्हणावं लागेल. त्या जर गंभीर असत्या तर त्यांनी माझ्या पत्राला उत्तर दिले असते, त्यांनी एखादा मला फोन कॉल केला असता, एखादी बैठक लावली असती आणि हा प्रश्न मार्गी लावला असता. हा प्रश्न मार्गी लावण्याच्या ऐवजी त्यांनी आमच्यावरती गुन्हे दाखल केले. मला तर हे म्हणायचं आहे, आमच्यावरती गुन्हे दाखल करून जर हा प्रश्न मार्गी लागत असेल तर अशा गुन्ह्यांचं आम्ही स्वागतच करतो. पुढची भूमिका काय राहणार? आमची पुढची भूमिका, आम्ही काल जे 2 विषय चर्चेला आणले हे 2 विषय आम्ही राज्य सरकारकडे कलेक्टरनी पाठवलेले आहेत. मला सेक्रेटरींचा आज सकाळी फोन आला सुपे साहेबांचा, आम्ही संबंधित मंत्र्यांशी याच्याशी चर्चा करून आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला एक उत्तर देतो. त्यांच्याकडनं काय रिप्लाय येतो त्याच्यामधून आम्ही आमची पुढची भूमिका ठरवू.